भावनेजी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या किन्हाळा गावचे सरपंच आहात, गावामध्ये कोणत्या अशा मुख्य समस्या पाहिल्या ज्या तुम्ही इथे पूर्ण करणार आणि प्रयत्न राहणार आहे, आणि भविष्यामध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन आहे? आता आमचा विकासासाठी पाणी, सांडपाणी जे आहे, जे गावाचं गावून गावामध्ये जमा होतात ते बाहेर काढून घेणे, रोड नाले नाही आमच्याकडे व्यवस्थित नवीन वस्तीमध्ये, त्याचे सुविधा उपलब्ध करून देणे, पाण्याची टंचाई राहते, पाणी कधी उपलब्ध करून द्यासाठी, कधी लाईन नसली तर 3-3 दिवस आमच्या वॉटर सप्लाय बंद राहते, हँडपंपची कमी करता आहे आमच्याकडे. रस्ते इलेक्ट्रिसिटीवर काय फोकस आहे? रस्ते इलेक्ट्रिक तर तेवढं काही नाही आमच्याकडे, बहुतेक उपलब्ध आहेस, काही त्याच्यावर काही हे नाही. रस्ते आहे का गावामध्ये? रस्ते पूर्ण गावात नाही, नवीन वस्तीमध्ये नाही आहे, मी तुम्हाला आता सांगितलं. इलेक्ट्रिसिटीवर काय म्हणजे इलेक्ट्रिसिटी बरोबर आहे गावात? काही लोडशेडिंगचा वगैरे? नाही, काही लोडशेडिंग नाही, काही नाही, काही गावात सगळं बरोबर आहे. 5-10 मिनिटासाठी जातात येतात, ते चालूच काय नाही. गाव स्वच्छ सुंदर राहावं यासाठी काय अभियान राहणार आहे? आता आमची इच्छा आहे की गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवायची इच्छा आहे. आम्हाला प्रोत्साहन गावकऱ्याचं मिळणार आहे असं आम्ही सांगतो, कारण की आता त्या दिवशी आम्ही मीटिंग याची होती बचत गटाची, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे सपोर्ट लागेल ते आम्ही तुम्हाला देईन, आपण एखाद्या कोणत्या तरी याच्यामध्ये भाग घेऊ, आपल्या गावाचा नंबर वर्धा जिल्ह्यातून पहिला तरी आला पाहिजे, यासाठी आम्ही पूर्णपणे मदत करेन. काही गावातला कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता तुम्ही? विल्हेवाट म्हणजे आता आमच्याकडे तेवढा हे नाही, पण आम्ही बंडी गाडी बनवायचा विचार केला. प्रत्येक चौकाचौकामध्ये आम्ही ड्राम कचरा कुंड्या ठेवायचा विचार केला, आणि हप्त्यातून 3 दिवस त्या कुंड्या खाली करून सांड तिकडे नाल्याकडे दूर गावाच्या दूर नेऊन तो कचरा जमा करणार एका कंड्यात. ठीक आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय अवेअरनेस आहे? आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय नाही, आता आमचं तर तेवढं काही विचार झाला नाही, पण आता आम्ही समोर पाहू काहीतरी. नाही म्हणजे गावातील लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय काय अवेअरनेस आहे लोकांना, काय म्हणजे फवारणी किंवा? हो, हे मच्छर ते मलेरियाचे राहते, साथ चालू राहते, तेव्हा आम्ही ते औषध तिथं पावडर येतात ना, त्यांची मशीन करून त्याचे दूध, कोणाला पेशंट आमच्या इकडे दवाखाने नसल्यामुळे आम्हाला कसं आहे स्वच्छ ठेवणं आवश्यक राहते, पाणी स्वच्छ वापरणे, स्वच्छ वापरून त्याला. आता आमच्याकडे तर तेवढी फिल्टरची सुविधा नाही आहे, पण आम्ही सांगतो लोकांना का रोज नळाचं पाणी स्वच्छ गरम करून वापरण्यात यावं. नरेगा बचत गटामार्फत काही रोजगार उपलब्ध आहे का गावातल्या लोकांसाठी? नाही, आता तर काही नरेगा आपल्यामध्ये फक्त वृक्षारोपण आम्ही चालू केलं आहे, आता पहिलंच वर्ष आहे आमचं, 6 महिने झाले आता चालू केलं, पण समोर याच्या पुढं आम्ही चालू ठेवणार, जे तेवढ्या योजना येणार तेवढ्या आम्ही राहू. ठीक आहे भावनेजी, खूप खूप धन्यवाद.